अंबरनाथ शहरातील समाजसेविका सुमती पाटील यांना काही दिवसांपूर्वी नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं। सुमती पाटील मागील 40 वर्षांपासून समाजसेवा करतात, तसंच त्यांनी भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 गाव आणि आदिवासी पाडे दत्तक घेतलेत। दत्तक घेतलेल्या गावात आणि आदिवासी पाड्यात सुमती पाटील यांच्या मार्फत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी नागरिकांकरिता मेडिकल कॅम्प्स आयोजित केले जातात, तसंच गावातील नागरी समस्येकडे सुमती पाटील जातीनं लक्ष देऊन सोडवतात। यासोबतच आदिवासी पाड्यांमधील मुलांना दरवर्षी सुमती पाटील यांच्याकडून शाळेचा युनिफॉर्म, दप्तर आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येतं। त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय। माझी पुढची वाटचाल असंच माझी कामं चालूच राहतील आणि अजूनही गोरगरिबांसाठी मी काम करणार, पोलिसांसाठी पण करणार। का माहिती आहे का, पोलिसांसाठी म्हणजे मला लहान असताना एका पोलिसाने वाचवलं, त्यामुळे मी त्या पोलिसांपासून कधीही दूर जाऊ शकत नाही। कुठल्याही पोलिसांचा सेवा तर मी कायम करते।